तुळशी नदीच्या खोऱ्यात यंदा विक्रमी पाऊस झाला। या पावसामुळे राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी इथं भूस्खलन झालं। यामध्ये इथल्या सुमारे 30 एकर शेतीचं नुकसान झालंय। कोल्हापूर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात भूस्खलनाच्या घटना घडून शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय। राधानगरी तालुक्यातील गोतेवाडी इथं सुद्धा भूस्खलन झालंय। यामध्ये 30 एकरातील भात शेती वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। पावसाळी पिकांवर भिस्त असणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांसाठी हे नुकसान न भरून येणार आहे। या भूस्खलनामध्ये 4 विहिरी जमिनीनं आपल्या पोटात घेतल्यात। गावाच्या पाण्याची पेयजल योजना डोंगर विभागातून गावाला पाणीपुरवठा होत होता, त्या पाणीपुरवठ्याचे पण पाण्याची टाकी व पाईपलाईन सुद्धा पूर्ण खाली जमिनीखाली गेलेली असून पाण्याची सुविधा गावासाठी बंद आहे। आणि तसेच गाव विहीर व गावातील 4 ते 5 शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विहिरी मातीखाली काढलेल्या गेलेल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी शासनाकडून या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी आर्थिक मदत मिळावी अशी मी त्यांच्यामार्फत विनंती करतो।